रामायण हे महाकाव्य प्रेक्षकांना मालिका स्वरूपात पाहायला मिळालं होतं ते रामायण या मालिकेतून. भक्ती आणि श्रद्धेने प्रेक्षक ही मालिका पाहायचे. भक्तिमय भावना देणारी ही मालिका 1987 पासून प्रसारित झाली. या मालिकेला प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळाली. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना या मालिकेची आठवण झाली आहे आणि त्याचं कारण आहे आदिपुरुष हा चित्रपट. आदिपुरुष चित्रपटावर अनेकांनी आक्षेप घेतलाय. चित्रपटातील सादरीकरण काही प्रेक्षकांना खटकलंय आणि म्हणूनच पुन्हा एकदा रामायणची आठवण झाली. आदिपुरुषची तुलना आता रामायण सोबत होऊ लागलीय. मात्र रामायण मालिकेतील कलाकारांना आदिपुरुषबद्दल काय वाटतंय ते देखील आता समोर येऊ लागलंय. रामायणातील रामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांनीही त्यांची संतप्त प्रतिक्रिया विविध माध्यमांना दिली आहे. ते म्हणतात की यांना आपल्या धार्मिक गोष्टींची छेडछाड करण्याचा कुणी अधिकार दिला. आदिपुरुषमधील रामाचं स्वरूप पाहून वाईट वाटल्याचं ते सांगतात. ते पुढे म्हणतात की मी चित्रपट नाही पाहिलाय पण ट्रेलर आणि टीझरला मिळालेल्या प्रतिक्रियांवरून मेकर्सला हे चांगलं माहिती होतं की फिल्म प्रदर्शित झाल्यावर आक्षेप घेतला जाईल आणि यापासून वाचण्यासाठी मेकर्सनी विविध युक्ती शोधून काढल्या. म्हणून चित्रपटाच्या टीमने BJP मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. सिनेमागृहात हनुमानासाठी सीट राखीव ठेवण्यास सांगितली. आपल्या देवी देवतांवर आधारित चित्रपटातून लोकांना मूर्ख बनवून रामायणासारख्या पवित्र ग्रंथावर आधारित विविध प्रयोग करण्याची काय गरज आहे असं म्हणत त्यांनी चित्रपटाच्या मेकर्सवर ताशेरे ओढलेत. शिवाय रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी तर सोशल मीडियावर लक्ष्मण रूपात व्हिडिओ पोस्ट करून रामायण आणि आदिपुरुष मधील फरक सांगितलाय. सुनील यांनी भगवे वस्त्र परिधान केले आणि लक्ष्मणच्या रूपात ते पाहायला मिळतात आणि या पोस्टमध्ये ते लिहितात की भगवी वस्त्र असलेल्या पारंपरिक सागर साहब यांच्या रामायणमधील हा लुक की आदिपुरुषमधील वस्त्र असलेला लुक हे आता तुम्हीच ठरवा. जय रामजी की. तर रामायणात सीता मातेच्या भूमिकेत असलेल्या दीपिका चिखलिया यांनीही सीतेच्या भूमिकेतील भगव्या वस्त्रातील पेहरावात व्हिडिओ केलाय आणि हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. एकूणच रामायणातील कलाकारांनीही आदिपुरुष चित्रपटावर आक्षेप घेत त्यांचं मत व्यक्त केलंय आणि या सगळ्यात आदिपुरुषच्या टीमकडूनही विविध स्पष्टीकरण आता समोर येत आहे. मात्र आपल्या पौराणिक कथांवर आधारित आदिपुरुष चित्रपटात केलेलं सादरीकरण अनेकांना खटकतंय. असं असलं तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चांगली कमाई केली आहे. या चित्रपट